राजकारण सत्तेच्या या सारी पाटात कोणी कुणाचंच नसतं. ते म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं. हा, आणि हे राजकारण देखील एक युद्धच आहे बरं. आता या राजकारणात पुन्हा बहीण भाऊ एकमेकांना भिडणार आहेत अशी चर्चा सुरू आहे, विरोधात लढणार आहेत असं सांगितलं जाते. आणि ती जागा आहे म्हणजे नांदेडची. नांदेडचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर तर त्यांची बहीण आशा शिंदे या दोघांमध्ये आता लढत होणार असल्याचं सांगितलं जाते. काँग्रेसने चांगले फासे टाकले, ते कसे आणि नांदेडमध्ये काय काय होऊ शकतं याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नांदेड हा अशोक चव्हाणांसह काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना 4 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर अशोक चव्हाण तर तिसऱ्या क्रमांकावर वंचितचे यशपाल भिंगे होते. यातच आता अशोक चव्हाण भाजपसोबत गेलेत, त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे असं सांगण्यात येते. मात्र चव्हाण भाजपसोबत गेले असले तरी देखील नांदेडचा मतदार हा काँग्रेससोबत आल्यास आणि आशा शिंदे या चिखलीकर यांच्या विरोधात उभं राहिल्यास चिखलीकरांना ही निवडणूक जड जाऊ शकते. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार प्रतापराव चिखलीकर यांची खासदारकी धोक्यात आल्याची चर्चा होती, पण अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपने या सगळ्या चर्चांवर पूर्णविराम दिला. परंतु यातच आता प्रतापराव चिखलीकर यांची बहीण आशा शिंदे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि चिखलीकरांविरोधात लोकसभा लढवतील असं देखील सांगितलं जातं. याआधी आपण चिखलीकरांची ताकद काय आहे हे देखील पाहूयात. सध्या ते भाजपचे विद्यमान खासदार आहेत. चिखलीकरांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवेशात पक्षांतराचा विषय हा नेहमीच चर्चेचा राहिला. ज्या ज्या पक्षात ते गेले त्या त्या पक्षाचा नेहमीच फायदा झालाय असं सांगण्यात येते. बरं, आता त्यांची पकड लोहा विधानसभा मतदारसंघात देखील चांगली आहे. त्यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व 2 ते 3 वेळा केलं. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा जो लोहा विधानसभा मतदारसंघ आहे हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो, जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण हा जो तालुका आहे तो नांदेड जिल्ह्यात येतो, त्यामुळे लोहार कंधारसह नांदेड जिल्ह्यावर चिखलीकरांची पकड चांगली आहे आणि त्यामुळेच ते खासदार बनू शकले. बरं, आता ते खासदार किंवा आमदार बनण्यामागं त्यांच्याशिवाय त्यांच्या बहीण आशा शिंदे यांचा देखील वाटा आहे असं विश्लेषक सांगतात. शिवाय आशा शिंदे या देखील मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करताना पाहायला मिळतात. त्यांनी देखील 2019 निवडणुकीत आपल्या भावाचा अर्थात प्रतापराव चिखलीकरांचा प्रचार देखील केला होता आणि त्यांना आर्थिक मदत देखील केली होती असं विश्लेषक सांगतात. त्यांचे पती श्यामसुंदर शिंदे हे लोहाचे सध्याचे विधानसभेचे आमदार आहेत. आता बघा, 2019 बहिणीच्या हट्टाबाई लोयाची विधानसभेची उमेदवारी ही श्यामसुंदर शिंदे यांना देण्यात आली असं विश्लेषक सांगतात आणि सध्या श्यामसुंदर शिंदे हे तिथले आमदार आहेत. ज्याप्रमाणे भावासाठी आशा शिंदेंनी प्रचार केला त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पतीच्या आमदारकीसाठी देखील प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. बरं, आता नमूद करायची गोष्ट म्हणजे 2014 इथले आमदार प्रतापराव चिखलीकर होते. त्यांची ताकद शिवाय शिंदे हे त्यांचे दाजी हा फॅक्टर देखील श्यामसुंदर शिंदेंना निवडणूक जिंकण्यासाठी आमदार दबण्यासाठी महत्वाचा ठरला असं म्हणलं तरी काय हरकत नाही. थोडक्यात काय, तर दोन्ही बहीण भावांनी एकमेकांना मदत केली खरी, पण आता त्यांच्या नात्यात वितुष्ट कधी आलं ते देखील पाहूयात. विधानसभा निवडणुकीनंतर काही काळानंतर दोघांमध्ये कटुता निर्माण होण्यास सुरुवात झाली, कारण लोहा कंधार मतदारसंघातून खासदार चिखलीकर यांना आपला मुलगा प्रवीण याला उमेदवारी द्यायची होती, तर श्यामसुंदर शिंदे हे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आणि यावरूनच दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली असं विश्लेषक सांगतात. शिवाय याला नंतरची देखील काही कारणं सांगण्यात आली होती आणि यामुळेच या द्वैतांमध्ये या दोघांमध्ये आणि बहीण भावामध्ये कटुता दिवसेंदिवस वाढतच गेली. मग एकमेकांना कार्यक्रमात बोलावणं टाळणं, जाहीर कार्यक्रमातून एकमेकांवर टीका करणं हे सगळं व्हायला लागलं आणि यामुळे या बहीण भावांचे संबंध अधिकच ताणले गेले. 2023 झालेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोघांमध्ये अर्थात चिखलीकर आणि त्यांची बहीण आशा शिंदे आणि आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई देखील झाली होती. त्यांचा कौटुंबिक वाद देखील त्यावेळी चव्हाट्यावर आला होता. बरं, आता आपण बोलूयात आशा शिंदे यांच्याबद्दल. आशाताई शिंदे या शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आणि प्रतापराव चिखलीकर यांच्या बहिणी आहेत. मागील 5 वर्षापासून त्या शेकापमध्ये सक्रिय आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा लोहा मतदारसंघातील काहीही समस्या असो, त्या सोडवण्यासाठी नेहमी त्या सक्रिय असतात. त्यांचं सामाजिक कार्य देखील अनेकदा चर्चेत येत असतं. शिवाय चिखलीगर आणि नांदेड जिल्ह्यात शेकापची ताकद क्षीण होत असताना ती वाढवण्याचं काम आमदार श्यामसुंदर शिंदे आणि त्यांची बहीण आशा शिंदे यांनी कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात केल्याचं सांगण्यात येतं. शिंदे चिखलीगर हे दोघेही आपापल्या मतदारसंघात भक्कम आणि ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. तर बघा, हा जो वाद आहे तो निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा वाढत जाणार आहे. आणि मग आता अशी चर्चा सुरू आहे की आशा शिंदे या नांदेडमधून काँग्रेस पक्षात प्रवेश करून थेट चिखलीकरांच्या विरोधात उभ्या राहू शकतात. तसं या मतदारसंघाकडे पाहायला गेल्यास, अर्थात या लोकसभा मतदारसंघाकडे पाहायला गेल्यास, या ठिकाणी 3 ठिकाणी भाजपचे आमदार, 1 ठिकाणी शिंदे गटाचे आमदार, तर 2 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. पण 2019 एक फॅक्टर देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा. 2019 वंचित बहुजन आघाडीनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतं खाल्ली होती आणि आता तर वंचित मव्यासोबत आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार दिल्यास वंचितची मतं काँग्रेसला मिळण्यासाठी वंचित प्रचार करू शकतो आणि ती मतं काँग्रेसकडे येऊ शकतात. शिवाय अशोक चव्हाणांच्या बंडामुळे त्यांच्या मतदारसंघातील जी काही मतं आहेत ती त्यांच्या विरोधात देखील जाऊ शकतात. असं असताना चिखलीकरांचं काम, त्यांचं वर्चस्व या सगळ्या गोष्टीचा देखील विचार करावा लागेल. शिवाय लोहामधून श्यामसुंदर शिंदे यांच्या विरोधात विधानसभेवेळी चिखलीकर आपल्या मुलाला उतरवू शकतात असं देखील सांगितलं जातंय. आणि म्हणूनच येणारी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक ही बहीण विरुद्ध भाऊ आणि दाजी विरुद्ध भाऊजी या नाजूक नात्यातील वीण आणखी सैल तर करेलच, पण वर्चस्वाची ठरणार आहे हे नक्की. दरम्यान याबद्दल तुमचं मत काय? नांदेड लोकसभा मतदारसंघात यावेळी कोण खासदार बनू शकतं, काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.